नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, खरीप पीक विमा 2023 अंतर्गत 25% पीक विमा रक्कम कधी मिळणार शेतकऱ्यांना, ही या अंतर्गत बघितलं तर 25% अग्रिम पीक विमा रक्कम जवळपास 20 जिल्ह्यामध्ये मंजूर झालेले आहेत। एक महिना आणि त्यापेक्षा जास्त कालावधी मंजूर करून झालेला असला तरी मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली नाही। पण कधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करतील याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, मी प्रवीण राठोड, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिलासादायक बातमी। राज्य सरकारमार्फत 1000 कोटी रुपये राज्य सरकार पीक विमा कंपनीला देणार आहे। येत्या 10 दिवसामध्ये हे पैसे जे आहेत पीक विमा कंपनीच्या खात्यामध्ये जमा केले जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे, निर्णय घेण्यात आलेले। खरीप पीक विमा 2023 अंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या 25% अग्रिम म्हणजेच आगाऊ रक्कम देण्यासाठी राज्य सरकारने पीक विमा कंपनींना 1000 कोटी रुपये उर्वरित हिस्सा देण्याचा निर्णय घेण्यात आलेले। येत्या 10 दिवसामध्ये हे रक्कम पीक विमा कंपनींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशी माहिती देण्यात आलेली आहे, निर्णय घेण्यात आलेले। 25% अग्रिम पीक विमा रक्कम राज्यातील 22 जिल्ह्यामधील जवळपास 457 महसूल मंडळामध्ये पावसाचा खंड 21 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त झालेला होता। खरीप पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना विम्यापोटी दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या 25% अग्रिम पीक विमा रक्कम देण्यात येते। याअंतर्गत याबाबत 18 जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत जे आहे एका महिन्याच्या आतमध्ये शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा रक्कम देण्याचे आदेश देण्यात आले। मात्र राज्य सरकारकडून 1551 कोटी रुपये पीक विमा हप्ता पोटीत ज्या आहेत पीक विमा कंपनीला मिळणे गरजेचे होते, त्यापैकी फक्त 500 कोटी रुपये राज्य सरकारमार्फत पीक विमा कंपनींना देण्यात आलेले। त्यामुळे जे आहेत 21 दिवसाचा खंड होऊन जिल्हाधिकाऱ्यांनी या 18 जिल्ह्यामध्ये जे आहेत 1 महिन्याच्या आतमध्ये पैसे पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश दिलेले होते। मात्र राज्य सरकारने हे पैसे जमा न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत। त्यामुळे येत्या 10 दिवसामध्ये जे आहेत 1000 कोटी रुपये जे आहेत पीक विमा कंपनींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशी निर्णय जे आहेत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत। उर्वरित 1000 कोटी जसे पीक विमा कंपनींच्या खात्यामध्ये जमा होईल त्यानंतर जे आहेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अग्रिम म्हणजेच 25% पीक विम्याची रक्कम जी आहेत सर्व 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। अजून 1000 कोटी रुपयांचा हप्ता न दिल्याने अनेक जिल्ह्यामध्ये अधिसूचना काढून सुद्धा 1 महिना संपूर्ण झाला तरी मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे हे जमा झालेले नाहीत। त्यामुळे आता येत्या 10 दिवसामध्ये जसे पीक विमा कंपनीच्या खात्यामध्ये 1000 कोटी रुपये जमा होतील त्यानंतर लगेचच 7 ते 8 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा होण्यास सुरुवात होईल। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे, येत्या 20 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत 25% अग्रिम पीक विम्याची रक्कम। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथेच थांबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।